नाशिककरांना स्वप्नवत वाटणाऱ्या परंतु प्रत्यक्षात अवघ्या काही दिवसातच नाशिक रोडला अवतरणाऱ्या कल्याण नाशिक रोड लोकलचं कुर्ला कारशेड मध्ये आगमन झालंय. त्यामुळे नेक्स्ट स्टेशन नाशिक रोड अशी गाडीतील उद्घोषणा लवकरच नाशिककरांच्या कानी पडणार आहे. कल्याण नाशिक रोड लोकल सुरू झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याची आर्थिक गणित बदलण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, कामगार आणि विद्यार्थ्यांना ही लोकल नवसंजीवनी देणारी ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याण नाशिक रोड लोकलचा लवकरच प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आता लवकरच नेक्स्ट स्टेशन नाशिक रोड अशी गाडीतील उद्घोषणा लोकल प्रवाशांच्या कानी पडणार आहे. चेन्नईच्या कारखान्यात तयार झालेल्या 12 डब्यांच्या बंबार्डिंग क्षमतेच्या लोकलचं शनिवारी जळगाव सुरत मार्गे कुर्ला कारशेड मध्ये दिमाखात आगमन झालं. नवीन तंत्रज्ञान तसेच प्रवाशांना आवश्यक सोयीने युक्त या लोकलची 10 ते 13 तारखेदरम्यान कसारा ते नाशिक तसेच कर्जत ते लोणावळा अशी घाट चाचणी होणार आहे. कसारा घाटामध्ये या लोकलला बँकर म्हणजेच पाठीमागे इंजिन देखील लावण्यात आलाय. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये टॉयलेटची सुविधा असणं गरजेचं असतं, मात्र लोकलमध्ये ही सुविधा देता येत नसल्यानं नाशिककरांना ही सेवा कल्याणपासून मिळणार आहे. ही लोकल सेवा सुरू झाल्यावर नाशिक आणि पुणे ट्रॅकवर दिवसाला प्रत्येकी 3 लोकल धावतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी फेऱ्या वाढवण्याचा विचार रेल्वे प्रशासनानं केला. या लोकलमध्ये केल्या जाणाऱ्या उद्घोषणा, दर्शनी पाटी, प्रत्येक कोचमध्ये दिसणारे डिस्प्ले यांचं अंतिम काम तंत्रज्ञ सध्या करतात. येत्या 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान लोकलची चाचणी झाल्यानंतर रेल्वेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. पाहुयात कशी असेल ही लोकल सेवा या ग्राफिक्सच्या माध्यमातून. 12 डब्यांचं बंबार्डिंग प्रकारातील ही लोकल असणार आहे. तसेच 2 डबे हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले तर फर्स्ट क्लासचे 3 डबे असणार आहे. तर लगेज साठी 2 डबे आरक्षित करण्यात आले. ताशी 100 किलोमीटर घाटात ताशी 60 किलोमीटर वेगाने ही रेल्वे धावणार आहे. तसेच कल्याण नाशिक प्रवास भाडे हे अंदाजे 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. त्याचबरोबर कल्याण ते नाशिक हा 2 तासाचा प्रवास 30 मिनिटाचा असेल. नाशिक रोड रेल्वे स्थानकात गाडीला अर्ध्या तासाचा हॉल देण्यात आलाय. तर एकाच वेळी 1500 ते 1800 प्रवाशी या लोकल मधून प्रवास करू शकणार. तर कसारा ते इगतपुरी अंतर हे अवघ्या 17 मिनिटात ही लोकल पार करणार आहे. काय असेल ह्या लोकल सेवेचा फायदा नाशिककरांना? कल्याण नाशिक रोड लोकल सेवा सुरू झाल्यानंतर पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या एक्सप्रेस गाड्यांवरील नाशिकच्या प्रवाशांचा ताण कमी होईल. त्याचबरोबर या गाड्यांमधील आरक्षणात देखील वाढ होईल. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार येथील प्रवाशांना हे आरक्षण मिळेल. त्यामुळे रेल्वेच्या महसुलात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते नाशिक रोड महामार्गावरील सर्व छोट्या गावांची सोय तर होईलच. त्याचबरोबर घोटी, लहवीत, उंबरमाळी, पाडळी, अस्वली, थान्सिस्ट, केबिन अशा अनेक छोट्या मोठ्या स्थानकांवर लोकल थांबल्यामुळे दळणवळण वाढेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ताजा शेतमाल तसेच दूध अवघ्या 80 ते 90 रुपयाच्या भाडे खर्चात थेट मुंबईत आणि तेही 2.5 तासात पोहोचण्यास मदत होईल. सध्या शेतकऱ्यांचा माल हा ट्रकनं रात्रीच्या वेळी मुंबईला पाठवला जातो, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना त्यासाठी 1000 ते 1200 रुपये मोजावे लागतात. आता हाच खर्च या लोकलमुळे अवघ्या 80 ते 90 रुपयात होणार आहे. या सेवेमुळे शेतकऱ्यांचे 1000 रुपये वाचणार आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.